नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आहे संकष्टी चतुर्थी, तर आज मी कलरफुल मोदक बनवणार आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी उकडीचे मोदक बनवलेत. तुम्ही जर अगोदरचा उकडीच्या मोदकाचा व्हिडिओ बघितला नसाल तर आय बटनावरती क्लिक करून पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिंक दिलेली आहे, तिथूनही तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आता आपण वेळ घालूया नको, लवकर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नंतर आज काय आहे? हां, आज आपण काय बनवणार आहे? मोदक. कोण खाणार? आणि अजून? बाबू खाणार. अरे बापरे, एवढे सगळे जण मोदक खाणार आहेत तर आम्हाला भरपूर सारे मोदक बनवायला लागणार आहेत, कारण का अंतराची भरपूर मोठी पलटण आहे. तर आपण सुरू करूया मोदक कसे बनवायचे ते. आज मी 21 मोदक बनवणार आहे. त्यासाठी आता नारळ फोडून सारण बनवून घेणार आहे आणि नंतर मग आपण बघूया की पीठ कसं भागवायचं ते. आता मी हा नारळ किसून घेते. आता मी थोडासा गूळसुद्धा किसून घेते. खोबरं आणि गूळ किसून घेतले, 3 ते 4 वेलची घेतल्यात, त्या सोलून नंतर मग वाटून घेऊया आपण. मोदकाचं सारण बनवण्यासाठी मी सामान बनवून घेतलेलं आहे. खोबरं आणि गूळ किसून घेतलंय आणि इथे वेलची आहे ती बारीक वाटून घेतली. बारीक वाटताना मी इथे साखर घेतली, कारण का साखर घेतली तर वेलची पटकन बारीक होते. तर आता आपण सारण बनवायला घेऊया. आता मी याच्यामध्ये थोडं तूप टाकते. तूप थोडंसं तापल्यानंतर थोडंसं स्प्रेड करून घेते मी, म्हणजे खोबरं आणि गूळ चिटकणार नाही. आता खोबरं आणि गूळ एकत्र टाकते. खोबरं आणि गूळ टाकल्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आणि हे मिक्स करताना बारीक गॅस ठेवायचंय. ते बारीक गॅसवरती मी असंच ठेवणार आहे. गूळ जसं जसं वितळत जाईल तसं जसं त्याला पाणी सुटत जाईल. आपल्याला बारीक गॅसवरती हे सगळं पाणी सुकवून घ्यायचं आहे. बघा, हे किती एकदम लूज झालेलं आहे सारण. टोपाला चिटकू नये म्हणून हे 2-2 मिनिटांनी थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि आपला गॅस तर बारीकच आहे आणि हे सगळं जे सारण आहे ते बारीक गॅसवरतीच करायचं आहे. जोपर्यंत थांबव, जोपर्यंत सारण चिकट होत नाही तोपर्यंत सारण परतत राहायचंय. मी हे सारण बारीक गॅसवरतीच परतते. हळूहळू सारण चिकट होत चाललंय. आता आपलं सारण तयार आहे. बघा कशा गुठल्या तयार झाल्या, मगाशी लूज होतं. आता हे तयार आहे, पण आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरती मीठ टाकते आणि परत एकदा मिक्स करते. आणि वेलचीची जी पावडर आहे ती पण वरून टाकते. चवीपुरती मीठ म्हणजे जास्त टाकायचं नाही, थोडंसं किंचितशी मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर मी याच्यामध्ये वेलची पावडर टाकते. मी वेलची पावडर पण मिक्स करून घेते. आता हे व्यवस्थित सारण तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आता हे थोडंसं थंड होऊ दे, तोपर्यंत आपण पीठ भागवून घेऊया मोदकाचं. मोदकाचं पीठ भागवण्यासाठी मी 2 पेले पाणी घेते. आता या पाण्यात मीठ टाकते. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तूप टाकते. आता या पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ दे. उकळी आल्यानंतर आपण मग पीठ टाकणार आहोत. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता मी याच्यामध्ये पीठ टाक, ज्या पेल्याने मी 2 पेले पाणी घेतलेलं त्या पेल्यानेच मी 2 पेले पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ आहे ते मी याच्यामध्ये टाकते.
आता हे पीठ मी लाटणीने व्यवस्थित ढवळून घेते। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे उकळत्या पाण्यामध्ये। आता मी गॅस बंद करून घेते। आता हे थोडा वेळ थंड होऊ दे आणि नंतर मग आपण ह्याला मळायला घेऊया। इथे मी हे पीठ भागवून घेतलेलं आहे। आता हे थंड करत ठेवलंय। थंड झाल्यानंतर मी हे मळून घेणार आहे। आता आपलं पीठ थंड झालेलं आहे। आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही आहे, थोडंसं गरम याच्यामध्येच मळून घ्यायचं आहे। आता हे सगळं पीठ मी काय करते, एका ताटामध्ये काढून घेते आणि मळून घेते। आता हे सगळं पीठ मी एका ताटात काढून घेते, थोडंसं गरम याच्यामध्येच मळायचं आहे, कारण काय पूर्ण थंड दिलं तर त्याच्यामध्ये पिठाच्या गुठळ्या राहणार। आता मी हे मळून घेते व्यवस्थित। आता मी दोन कलरचे मोदक बनवणार आहे, त्यासाठी मी याचे दोन भाग करून घेते पिठाचे। दुसऱ्या भागामध्ये मी थोडासा फूड कलर ऍड करणार आहे। जसं मी तुम्हाला बोललेली की मी कलरचे मोदक बनवणार आहे, तर मी आता याच्यामध्ये येल्लो कलरचा फूड कलर टाकणार आहे। इथे मी फूड कलर तयार करून घेतलेला आहे। आता हा फूड कलरचं थोडंसं हात जो आहे तो असं बुडवून याच्यामध्ये लावायचं आहे बघा। फूड कलर थोडासाच लावायचा आहे, म्हणजे पीठ मळता मळता तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला फूड कलर किती लावायचा आहे तो। इथे माझं फूड कलर मिक्स करून झालेलं आहे। मी जास्त फूड कलर मिक्स केलेला नाही आहे, कारण मला जास्त व्हाईटही नको आहे आणि येल्लोही नको आहे। तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच टाका, पण ह्याच्यामध्ये फूड कलर जो आहे तो कमीच टाकायचा आहे, कारण का फूड कलर जास्त झालं तर मोदकाचं पात जे असणार आहे जे आपण बनवतो ते व्यवस्थित वळणार नाही आहे, त्यामुळे जास्त फूड कलर वापरू नका। दोन्ही पीठ मळलेले आहे। आता मी मोदक बनवायला घेते। इथे मी सफेद कलरचा गोळा घेतले, तो असा लांब करून घेते। दोन्ही गोळे मी असे लांब करून घेतलेत, नंतर मी एकावर एक ठेवले आणि नंतर मी यांचा परत गोळा करून घेते। बघा कलरफुल गोळा तयार झालेला आहे, एका साईडला व्हाईट आणि एका साईडला येल्लो। आता मी बरोबर मध्येच गोल करते। थोडासा तुपाचा हात लावायचा आहे आणि थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे, म्हणजे पीठ जे आहे ते आपल्या हाताला चिकटणार नाही। आता मी पाकळी करायला घेते। पात जे आहे ते व्यवस्थित पातळ बनवून घ्यायचं आहे। आता मी याच्यामध्ये सारण भरते। आता मी पाकळ्या करायला घेते। एवढी पातळ आणि खालच्या साईडने करायची पाकळी। पाकळ्या जास्त प्रेस करायच्या नाही आहेत, कारण का गोल गोल करताना पाकळ्या जर प्रेस केल्या तर त्या पूर्णपणे दबून जातात, वरच्यावरती अलगद त्यांना असं जवळ घ्यायचं आहे। नंतर व्यवस्थित कोंब करून घ्यायचं आहे। बघा पाकळ्या कशा ओपन आहेत, पाकळ्या कशा ओपन आहेत आणि दोन कलर व्यवस्थित आलेले आहेत। आता मी तुम्हाला मोदक बनवून दाखवलेला आहे, आता मी फटाफट हे सगळे मोदक बनवून घेते। चाळणीला तूप लावून घेतलेत। आता हे एवढे मोदक मी पहिले उकडून घेते आणि बाकीचे मोदक मग मी नंतर बनवते। ह्याला मी तूप लावून घेतलेलं आहे। डिस्टन्स ठेवून मोदक ठेवायचे आहेत, कारण का उकडल्यानंतर ते थोडेसे मोठे होतात।
कारण का जवळ ठेवले तर मग एकमेकांना चिटकले जाते आणि मोदक तुटतील, त्यामुळे असे डिस्टन्स ठेवून हे मोदक ठेवायचे. उकळल्यानंतर मोदक जे आहेत ते मोठे होतात, तर मी आता एवढे मोदक उकळायला ठेवते. आमचे मोदक तयार आहेत, तुम्हाला जवळून दाखवते मी. तुम्ही पण असे मोदक बनवून पहा. मोदक बनवताना घ्यायची काळजी म्हणजे पीठ व्यवस्थित भागवून घ्या. जर पीठ व्यवस्थित भागवलं नाही तर मोदक बनवताना म्हणजे पाती बनवताना त्या फुटतात आणि व्यवस्थित पाकळ्या तयार होत नाहीत. आणि पाकळ्या तयार करताना तुम्हाला त्याला पाण्याचा हात आणि थोडासा तुपाचा हात लावायचा आहे, म्हणजे पाकळ्या व्यवस्थित तयार होतील. तर परत एकदा तुम्हाला सांगते की तुम्ही असे मोदक घरी बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमचे मोदक कसे झाले आहेत ते. आता पुरती एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहिला आहे पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आतापुरती एवढंच, धन्यवाद.